पाडा आपण लगेच मैदानात दाबा घ्या तर या सामन्याचा सामना वीर आठ चेंडू मध्ये चौतीस करणारा रणजित जोशी ठरला या सामन्याचा हिरो आठ चौतीस आणि रणजित जोशी ठरला या सामन्याचा सामनावीर आणि बघा दादा पाटील सरपंच सारड्याचे त्यांच्याकडून रणजितला या ठिकाणी एक हजारचा पारदोषिक आलाय चला रणजित या आपला सन्मान स्वीकारा मान ऑफ द मॅच आणि नेक्स्ट मॅच असेल कम्बुसर विपक्ष पापडीचा पाडा दोन टीमच्या दरम्यान सर्वात अगोदर सामनावीरी आपण ट्रॉफी देणार आहोत रणजित जोशी या खेळाडूला आणि सरपंच रोशनदादा पाटील यांच्याकडून रणजितला या खेळीसाठी तब्बल एक हजाराचं पारितोषिक आहे चला रणजित या पण सरपंच साहेब आपण या प्लीज रोशनदादा पाटील नवे पर्व युवा पर्व या उक्तीप्रमाणे दादा दमदार युवा नेतृत्व सारडे ग्रामपंचायतला मिळालं प्रथम नागरिक सारडे ग्रामपंचायतचे आदरणीय रोशनदादा पाटील शांत संयमी स्वभावाचे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून एक हजारचं पारदोषिक देखील असेल रणजित जोशी यांना अभिनंदन रणजित प्लेअर ऑफ द मॅच आठ चौतीसची इनिंग त्याने साकारली आणि या सामन्यामध्ये हा खेळा ठरला आहे प्लेयर ऑफ द मॅच रणजितशी आपण जरूर सभा साधू रणजित दोन मिनिट फक्त स्पर्धेबद्दल बोलायचं आहे थँक्यू था। सो मच बोलतोय कमी परदू चांगला खेळ केला मान्यवरांचा आभार सामनावीर रणजित जोशी तर या ठिकाणी सर्व आयोजक व्यासपीठासमोर या प्रत्येकजण सर्व यंग सर्व आयोजक आमच्या आहेत सर्वांनी पुढ्या बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष दिघोडे गावाचा निवृत्ती पाटील खरं तर दिघोड्याच्या भूमीमधला एक आणखीन एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक वर्ष या दिघोडे क्रिकेटसाठी बहुमूल्य योग केलंय आज त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस वाढदिवस हेमंतजी कोय आपण निशांत मात्र संपर्क साधा तर निवृत्ती पाटील यांचा इथे आपण वाढदिवस साजरा करत आहोत डी जे श्रीकांत बड्डे थांबा था एक मिनिट थांबा था डी था। जे साँग रेडी ठेवा आम्ही तुम्हाला सिग्नल देऊ तो लगेच डी जे सॉंग प्ले करा निवृत्ती पाटील आपणास उदंड आयुष्य लाभो ह्याच खरं तर आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर निर्णय प्रार्थना करू आपल्या माध्यमातून चांगले योगदान हो यस डी जे प्लीज एकदा जोरदार द्या निवृत्ती हो पाटील यांचा बड्डे दिन ये आए बार बार दिल दिलिएगा बार बार दिल्ली हैप्पी बार डे टू यू हेप्पी बर्थे टू सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व आयोजकांच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मयूर शेठ घरत आणि निलेश शेठ पाटील एवन जोडी यांच्या वतीने देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा निवृत्ती पाटील मी बघाशे उल्लेख केला का तर दिघोडे टेनिस क्रिकेटसाठी ज्या खेळाडूचं बहुमूल्य योगदान राहिलंय असा एक दमदार खेळाडू अष्टपैलू खेळाडू निवृत्ती पाटील याचा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत तर पुन्हा एकदा निवृत्ती पाटील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर, तर सामन्यास सुरुवात होईल मायरा इलेवन कंबोसरे विपक्ष साईराज सृष्टी पापडीचा सा सा पाडा बॅटिंग पापडीचा पाडा संघ बॅटिंगसाठी मैदानाकडे गेलाय हॅलो हॅलो तो दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा या लढतीसाठी आणि सामना लगेचच सुरू होईल तर डावाला सुरुवात होईल आणि लगेच आपण जाऊया मॅचकडे हर्षल घरत हा खेळाडू स्टॅकिंग गेला आणि एका बाजूने असेल अनिकेत पवार तर बॉलिंग मार्गमध्ये गोलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी असतील रोहन मयूर शेट यांच्या शुभ हस्ते आणि दादा पाटील आमचे ठाकूर साहेब या तिघांच्या वतीने मात्र निवृत्ती तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना त्या ठिकाणी त्यांना त्यांचं अभिनंदन करत असा ना हर्षलगर स्ट्रॅकिंग केला असतील पहिला बॉल फुलर लेनचा होता आणि इथे निर्धाव टाकला आहे कंबोज संघाच्या गोलंदाजा रोहन पाटील पहिला बॉल आलाय डॉट आणि त्याच्यानंतर दुसराही बॉल आक्रमण येथे मात्र पाहायला मिळतोय रोहन पाटील पापडीचा पाडा आणि एक महत्वपूर्ण मात्र गोलंदाज पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतात तिथून साईराज सृष्टी सा पाड़ा आणि मायरा इलेवन कळंबोसरी या दोन संघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे खिचून तर काढलाय ऑन साईडला पाहिला गेलं तर शतरक्षक नाहीत बॉल वन बॉल सोहित फरार सी मारे शपार धवा येतील मात्र इथे चार चौका सुरुवात झाली हर्षल घरात आपल्याला पाहायला मिळते तिथे ऑन स्ट्राईक आणि इथून ज्या प्रकारे मात्र दोन डॉट बॉल आले होते त्याच्यानंतर आत्मविश्वास स्वतःचा सोडासा वाढवलाय आणि इथून एक मोठा फटका आला आणि इथून मोठे फटके येणं खूप गरजेचे असतील तर प्रथम तर करत असताना जय महाराष्ट्र साईरा सृष्टी पापडीचा सा पाडा इथून पाहायला गेला तर आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा इलेव्हन कलंबोस दोन्ही संघ तेवढेच ताकदवन आहेत आणि एकमेकांविरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील पिवन षटक आहे आणि या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न इथून केला जाईल फलंदाजी करत असताना फलंदाजांकडून वेग होता प्रचंड साईड साइड ऑफ स्टम डिलिव्हरी बॅटला ब्रश झालाय फलंदाज बाद हर्षल घरत बॅक टू डगआट महत्वपूर्ण एक विकेट ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून देत होती कारण त्यात जर पाहिलं गेलं तर अगदी बॉडी लँग्वेज रोहन पाटील यांची सॉलिड आपल्याला पाहायला मिळत होते आत्मविश्वास होता मध्ये ठासून भरला होता आणि त्याच त्याचमुळे काय का अगदी पहिल्या दोन बॉ बौ, डॉट बॉल नंतर मात्र जो मोठा फटका आला होता त्यानंतर कमबॅक इथे करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आणि एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये इथे यशस्वी रित्या मात्र होत असताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज रोहन पाटील अच्छी तिसरी रात्र आणि या तिसरी रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मायरा इलेव्हन कळंबुसरे आणि सायरा सृष्टी पापडीचा पाडा या दोन संघांमधील अडुसष्ट धावा आत्तापर्यंत हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आर्यन चिरले या संघाच्या त्या नावावरती आहेत संकेत घरत नवीन फलंदाज रोहन पाटील यांचे हे दोन महत्त्वपूर्ण बॉल असतील कारण आगीचे निकारी त्याच्यानंतर टायमिंगचा प्रॉपर येईल आणि प्रथमता फलंदाजी करत असताना सायरा सृष्टी पापडीचा सा पाडा आठ या धावसंख्येवरती एक महत्त्वपूर्ण विकेट माघारी आदरणीय साडे माझे गावचे माजी सरपंच आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांना आम्ही विनंती करू अधिरपूर्व की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमितजी म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे त्याचबरोबर उपसरपंच तळुजा आदरणीय विलासजी घरस साहेब यांना आम्ही विनंती करू की आपणही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे त्याचबरोबर सायरा सृष्टी इलेव्हन पापडी पाड पापडीचे पाड्याचे पॅकर आदरणीय सदानंद जोशी सर यांनाही आम्ही विनंती करू की आपणही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे त्याचबरोबर आमचे सगळे पापडीचे पाड्याचे ग्रामस्थ आदरणीय जयवंत गरज साहेब रवींद्र घरत आणि कैलाजी घरत यांनाही आम्ही आदरपूर्वक इथे विनंती करू आमचे निलेशजी गरज साहेबांकडून आपल्याला मीलेशजी पाटील साहेबांकडून मात्र इथे अदरपूर्वक निमंत्रित केलं जातो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे सगळे मानव आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र राखला जातोय एक वैशिष्ट्य आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळते आशिष सर्वेश्वर सिक्युरिटीचे इंचार्ज आदरणीय निलेशजी साहेबांना मी विनंती करेन की आपण योगीजी साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे बॉल ट्रॅव्हल झाला पाहिलं गेलं तर तिथून एक सिंगल मात्र येईल या नऊ धावा दहा धावा धावपलकावरती लागल्या जातात आशिष पाटील इथून दुसऱ्या षटकासाठी आलेत आणि दुसरा षटकी मात्र सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर नावी जात असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना टीम मायरा राय लिवन सायरस सृष्टी पापडीचा सा पाडा टीमच्या फलदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल मोठा फटका खेचायचा आहे क्षेत्रक्षक नाही दुर्वरचा प्रवास अंतिम क्षणी अपुरा पडल्या आणि थोडासा लेझी क्रिकेट हिट आणि तोपर्यंत इथून कंप्लीट केल्या गेल्या दोन धावा ह्या दोन फलदाजांची चतुराही मात्र पाहायला मिळाली कारण इथून एकच धाव होती त्या एका धावेला दोन धावांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वीही झालेत आणि या दोन धावीनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या बारा धावा टू टुवे कुडबुड गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमचे आयोजक अभिषेक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत कमी तिथे मी सतत्याने हे स्पर्धेची चर्चा झाली जे निलीजी पाटील सर असतील मयूरदादा घरत असतील त्यांच्या मुख्य आयोजना खातार आणि त्यांचा सहर्ष स्वागत करणारा या बॉलला फेकून दिलं सी मारे पार धावा येतील मात्र इथे अनिकेत पवार यांची पावर दाखवणारा षटकार षड क्रमांक दुसरा मार्गचा आहे आणि या दुसऱ्या षटकातील पाहिलं गेलं तर अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल जे अकरा बॉलचा आतापर्यंत खेळ झाला अठरा धावा आल्यात एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर साईरा सृष्टी पापडीचा सा पाडा हो हो, हो ये ते मात्र क्षेत्रक्षक स्वतःवरती नाराज कारण चुकी झाली आहे चुकीला क्षमा नाही बॉल होते लॉंग स्टॉपला फरार श्रीमारे पार धावा येतील मात्र ये ते चार चौकार प्रत्येक सुख आहे ना मते मते का ते तुम्हाला मात्र इथे शिक्षा देते आणि तुम्हाला मात्र इथे दंडात्मक मात्र कारवाईला सामोरं जावं लागतं आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं अगदी साधा सोपा बॉल एक्षकांकडून मात्र सुटला गेला आणि त्याच्यानंतर या धावा आल्या चार आणि या चार धावेनं दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या बावीस धावा ट्वेंटी टू आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतो बॅटिंग करत बॅटिंग करत असताना प्रथमतः साईराज सृष्टी पापडीचा पाडा हो हा टीम आपल्याला पाहायला मिळेल मायर इलेव्हन कळंबुसरी टीमनं मात्र खूप छान इथे खेळ साकारला गेले कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या फक्त आठ आणि दुसऱ्या षटकामध्ये चौदा धावा आल्या तिथून आणि एकूण बावीस धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेटही मात्र इथे रोशन पाटील त्यांनी मात्र प्राप्त करून दिली होती रोहन पाटील यांनी आणि त्यानंतर हर्षल सारखे एक महत्वपूर्ण फलंदाज बात करण्यामध्ये यशस्वी झाले होते तिथून की काय स्कोर येणं धावा येणं मात्र थांबल्या गेल्यात की काय कम बॅक करावं लागेल इथून सायरा सृष्टी पापडी सपाडा या टीमला अनिकेत पवार चार बॉल मध्ये तेरा धावांवरती खेळत आहेत आणि त्यांना मात्र इथून पॉवर साकारावी लागेल परंतु संकेत यांना पाहतोय आपण ऑन स्ट्राईक संकेत घरत गोलंदाजी मार्गवरती अभिजित पाटील ओसाईड टक्के काढलाय क्षेत्रक्षक ऑन लॉंगॉनमध्ये अगदी डीप ऑरना शॉर्ट पर्यंत थर्टी आहेत सर्कलमध्येच बॉल स्टॉप झाला होता आणि त्यानंतर एक सिंगल येताना पाहिला मेल चांगलं क्षेत्रक्षण आणि सागरी गोलंदाजी त्याच मुमिके काय आतापर्यंत धावा मोठ्या येते घेण्यापासून पूर्णपणे रोखले गेले परंतु इथून एखाद्या खेळाडूला मोठी न साकारावी लागेल तुमच्या नावावरती एक मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल ज्या प्रकारे गोलंदाजी झाली आहे त्याच प्रकारे तुम्हाला इथून त्या गोलंदाजांवरती मात्र अटॅक्टिव्ह फलंदाजी कशी असावी त्याचं उदाहरण द्यावं लागेल ट्वेंटी थ्री तेवीस सवा धावफलकावरती लागले जात आहेत कलात्मक पद्धतीने खेळलेल्या नसीबाचा चौकार निश्चित इथे येईल धावा कशाही येऊ परंतु नजाकत होती अगदी करायचा होता इथे मात्र हुकचा फटका आणि सजला गेल्या बॉलला मात्र ते फाईन मध्ये गेल्या सीमा रेषा पार येथील धाव माती चार चौकार बस लाईट हाऊस मिडमस्टम डिलिव्हरी होती आपण पाहिलं गेल्या रिप्लायमध्ये आणि त्यानंतर अगदी तिथे क्षेत्रक्षण सजवलं गेलं नव्हतं आणि त्यानंतर योग्यरित्या फटका घे खेळण्याच्या नादामध्ये मात्र जिथे धाव आल्या आहेत त्याही खूप महत्वपूर्ण असतात आणि त्यानंतर थोडासा प्रेशर व्हाईटचा निर्णय मात्र येत ना पाहायला मिळेल आणि या वाईटनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा केतन दळवे आणि जयेश सर पी टी सी लाईव्ह आमचे टेक्निकल टीम खूप छान चांगली क्लॅरायटी चांगली वॉइस प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळते गोलंदाज अभिजित पाटील फलंदाज बाद बॅक टू द गाठ अनिकेत पवार पाच बॉल मध्ये सतरा धावा साकारून अठ्ठावीस या धावसंख्येवरती दुस साकारली गेली आणि इथून अठ्ठावीस वरती दुसरा विकेट माघारी सहा बॉल मध्ये मात्र हे धावा साकारल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर मायरा इलेव्हन कलम भुसरे या टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण का घेतलंय त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलंय कारण या मैदानामध्ये पाहिलं गेलं तर तुम्हाला पन्नास ते पंचावन्न धावा अगदी होणं खूप गरजेचे आहे कारण आउटफिल्ड फास्ट आहे अगदी पाटा विकेट आहे गोलंदाजी जर तुमची चांगली होत असेल इथे गोलंदाज आणि फलंदाजी दोघांनाही अगदी संतुलित असणारी आणि समांतरित असणारी मात्र ही विकेट आपल्याला बनवलेली पाहायला मिळतोय तर इथून नवीन फलंदाज ऋषिकेश घरत अर्थातच बबलू या नावानं सुपरिचित आणि बबलू यांनी जर का तीन बॉलमध्ये तीन षटकार लगावले तर जयेश मात्रे मुरबी यांच्याकडून दोन हजार रुपयाचं पारितोषिक आहे मित्रप्रेम आणि ते सातत्याने मात्र पाहायला मिळतोय आपल्याला बबलू आणि आमचे जयेश पहिल्याच बॉलवरती तडाका अकाउंट ओपन केलंय दिलंय ऋषिकेश घर त्यांच्या मधून मात्र हा येतोय पहिल्याच बॉलवरती फेस करत असताना पहिला षटकार थर्टी फोर चौतीस जावा आता मात्र रंगत येईल मॅच रंगात रंगात आली जयेश मात्रे यांना दोन हजार रुपये मात्र तयार ठेवावे लागतील षटकार हॅट्रिक साठी इथून दोन हजार रुपयाचं पारितोषिक बबलू यांच्यासाठी ऋषिकेश घरत यांच्यासाठी परंतु इथून बॉल इथून एक एकच सिंगल येईल कदाचित बॅटकट की बॅटकट एकदा येईल जयेश मात्र यांनी अगदी आमच्याकडे दोन हजार रुपये दिले होते मित्रावरती विश्वास होता की तीन षटकार ठोकतील पण तो अजूनपर्यंत ठेवले तर ऑफर ऑन असेल परंतु इथून या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसरा षटक इथे मार्गस्थ आहे अभिजित पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत होते परंतु या षटकाराने थोडेसे महागडे आणि तेरा धावा आतापर्यंत खर्च केले आहेत अभिजित पाटील यांनी पस्तीस धावा धावपालकावरती संधी आहे तिथे आणि पकडली जाईल झेल का सोडली जाईल म्हणतायात मल्यात जाईच्या कळ्यात नंबर एक जर्सी परिधान करणारे खेळाडू सुचित यांच्याकडनं सोडला गेला झेल आणि जीवदान मिळाले ऋषिकेश घरत या फलंदाजांना संकेत या फलंदाजांना आणि इथून धावफलकावरती धावा लागले जाते या दोन धावेनं थर्टी सेवन सदोतीस धावा तर इथून तर इथून पहा जर पाहिलं गेलं तर इथून अडुसष्ट धावा धावपलकावरती ज लागल्या होत्या आर्यन टीम ला मात्र इथून हाय स्कोर पाहायला गेला आहे तर आता इथून सदोतीस धावा धावपलकावरती लागल्यात आणि इथून बॅटिंग करत असताना टीम साईरा सृष्टी पापडीचा सा पाडा ह्या एकोणसत्तर धावा करतील का याची ही चर्चा पाहायला मिळेल कारण उर्वरित सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून सहा बॉलमध्ये जमवायच्या आहेत त्या बत्तीस धावा जर का केल्या तर इथून हाय स्कोर ठरेल सायरा सृष्टी पापडीचा सा पाडा किंवा मायरा इलेव्हन कलंबुसरे तर मग रंगत वाढेल आणि आर्यन स्पोर्ट्स चिरले टीमचं मात्र इथून आशा मावळतील कदाचित परंतु आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर स्ट्रॉंग झोनमध्ये आर्यन चिरले टीम आहे हाय बॉल आलाय डॉट पाहिलं गेलं तर आणि डॉट बॉलनं समीकरण बदललं जाईल ऋषिकेश घरत सायकेनला आहेत आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज तीन बॉलमध्ये सात धावा साकारले गेलेत आणि ऋषिकेशांचा विचार केला तर एक षटकारही आलाय म्हणजे किती आत्मविश्वास तुमचा वाढवावा लागेल तुम्हाला इथून ऋषिकेश घरत ऑन स्ट्राईक आणि ही मोठा फडका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक आहे तिथे आणि पकडलं जाईल झेल ऋषिकेश घरात यांना यावं लागेल माघारी इथून कदाचित आर्यन स्पोर्ट्स चिरले रॉकस्टार पाहिलं गेलं तर हाय स्कोअरच्या अगदी मार्गावरती आहे तर नेक्स्ट मॅच तर इथून सुरुंग सुरुंगपाडा प्रत्येक लिवण सुरुंगपाडा आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण दोन्ही संघाच्या संघ नायकांनी विनंती करेन की मी टॉससाठी यायचं आहे प्रतीक इलेव्हन सुरुंगपाडा आणि स्मृती गावदेवी गावठाण आता इथून उर्वरित चार बॉलचा खेळ बाकी आहे आणि या चार बॉलमध्ये बत्तीस धावा जर जमवल्या तर कदाचित रेस वाढेल रोशन सर परंतु थोडंसं अशक्य त्यामुळे आपण सुरुंगपाडा आणि गावठाण या दोन्ही संघाला विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे सदोतीस धावा धोपालकावरती लागल्या तीन महत्त्वपूर्ण विकेट माघारी नवीन फलंदाज प्रशांत घरत येत आहेत आणखी एक वेग भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला या षटकामध्ये आर्यन पाटील यांनी अगदी इम्प्रेस केले कारण आत्तापर्यंत तीन दहा बॉल इथे मात्र डिलिव्हर केलेत आणि तीनही बॉल डॉट मात्र साकारले गेलेत इथून या आजच्या रात्रीतील पहिला मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का गरजेचं हो हो दोन जर का डॉट बॉल येत आहेत तर मात्र आजच्या रात्रीतील पहिला मिडल ओव्हर हातालण्याचा मान आर्यन पाटील या गोलंदाजाला झाला कदाचित मिळू शकतोय मोरा मारली त्याच्यानंतर आमच्या प्रणय मात्रे सरांचं मनी हारलंय डायरेक्ट जेवणासाठीच गेले गावासाठी समर्पण असतं क्लास संधी होती परंतु त्यानंतर नजकाती पाहायला मिळाली आणि क्लासिकल इथून मात्र बॉलला फेकून दिले सीमारेषा पार येथील धाव मात्र प्रशांत गरद यांच्या बॅटमधून चार आणि या चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या एक्केचाळीस धावा फोर्टी वन आणि स्कोबो टीम बॅटिंग करत असताना साईरा सृष्टी पापडीचा पाडा शेवटचा बॉल या इनिंगमधील चौथ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल इथून ये या शेवटच्या बॉलवरती ना धावा इथे त्या निर्णायक असणार आहेत कारण इथून आऊटफिल्ड खूप फास्ट आहे आणि आउटफिल्ड फास्ट असताना तुम्हाला पंचावन्न ते साठ धावा या मैदानामध्ये एक डिफेन्सिव्ह स्कोर होणं खूप गरजेचं आणखी क्लास 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 क्लासिकल बॉल सीमा पार येथील धावा मात्र प्रशांत घर त्यांच्या बॅटमधून या शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा प्रशांत घर त्यांच्या बॅटमधून चौकार तर इथे आपण टॉस करूया मी बी बीजेपी भारतीय जनता पार्टी सबका विकास सबका साथ अर्थातच भारतीय जनता पार्टी दिगोडे गावाध्यक्ष सन्मान्य राजेश भाई पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभाचे इथे सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा नानफिकेचा कौल करावा सतीशमुती गावदेवी गावठाण विरुद्ध सुरुंगपाडा या दोन टीम मध्ये ही लढाई असेल चार षटकांचा हा सामना असेल आणि दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया तर टॉस जिंकलाय सुरुंगपाडा क्रिकेट संघाना मी विनंती करतो विलास खरत साहेब माझी उपसरपंच तलोजे त्यांच्या समेत साईराज सृष्टी पापडीचा सा पाडा संघाचे पॅकर सदानंद जोशी साहेब त्यांच्या समेत जयवंत खरत साहेब रवींद्र खरत साहेब आणि कैलास खरत साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत धन्यवाद जय माता मातादी ग्रुप ओम इलेवन आयोजित आपण पाहता या ठिकाणी मयुर शेट गर्जाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन दमदार आयोजन आणि टार्गेट असेल या मॅच मध्ये कंबुचरे संघासमोर चोवीस चेंडूमध्ये सेहेचाळीस जाबा आई एकवेरा ग्रुप कंबुजरे स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडून मदर टीम कळमभुसरेला शुभेच्छा त्यांचा आभार आणि आता पापडीचा पाडा संघ आपण पाहतो तळोजामधील हा संघ आहे तळोजा परिसरातील त्या बेल्टमधला हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्यांच्याबरोबरने पुरणपूर्व विभाग कंबुसरे या टीमला आपण मैदानामध्ये घेताना पाहत आहे फोर्टी सिक्सचं टार्गेट प्रतिषटक अकरा पूर्णांक पन्नास हा कदर रिक्वायर्ड रेट तीन आमच्या ऑफिशियल पंच हेमंत कोईसर निशांतजी मात्रे आणि निलेश मात्रे हे त्रिवेणी संघ यस डायमंड ऑफ माहुल येस आई एकविरे आईचे करत ते निश्चिम बघतात हेमंत कोळी त्यांना आपण पाहत आहे शिर्डीची स्पर्धा त्यांनी केली काही दिवसापूर्वी कोणीही करू नका खंत कारण पंचायत हेमंत हा डायलॉग त्यांचा व्हायरल झाला त्या स्पर्धेतला शिर्डीमध्ये जाऊन त्यांनी चांगलं योगदान दिलं शोभुने दिसत बारका माई तेथे बसले होते सद्गुरू साई चिंता क्लेश दूर करा धावून एक ती भक्तांच्या टाई ओम साईराम आणि आता खरं तर बारा नंतर मात्र आणखीन एक पवित्र सण महाशिवरात्र आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खरं तर आम्ही आ आताच आयोजकांच्या मयूर मयूरशेठ घरत आणि निलेशेठ पाटील एवन जोडीच्या वतीनं खूप साऱ्या शुभे देतो मान्यवरांचं आगमन आमचे कदर पापडीच्या पाडागावचे विलासदा घरत रवींद्रदादा घरत जयवंतजी घरत साहेब आणि कैलासदा घरत यांच्या या ठिकाणी आगमन या सर्व अतिथी विनंती असेल आपण मंच का बरतो आपलं रोशन आपण पाहू शकाल माझी उपसरपंच तलोजे ग्रामपंचायत विलास घरत साहेब सदानंद जोशी साहेब साईराज सृष्टी पापरीचा पाडा संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या समेत जयवंत घरत साहेब रवींद्र घरत साहेब आणि कैलास घर साहेब आपलं शहरच्या सहर्ष स्वागत सहर धन्यवाद जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पुन्हा एकदा आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचकडे पहिल्या फेरीमधला अंतिम सामना पापडीचा पाडा संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे त्यामुळे आता या मॅचमध्ये मजा येईल कारण त्यांना माहिती आहे हा सामना फार महत्त्वाचा आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गमध्ये आला आहे गोलंदाज विशाल तांबडे या खेळाडूला आपण पाहत आहे पहिल्या ओवरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये तो खेळाडू आपण येताना पाहताय आणि समोर पहिली जोडी आशिष पाटील आणि त्यांच्या बरोबरने सुचित म्हात्रे हे दोन फलंदाज मायरा इलेवन कलंबोसरे संघाचे खेळाडू दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे तर आर के स्पोर्ट्स पाडा यांच्या वतीनं पाडा संघाला इथे शुभेच्छा त्यांचं त्यांचंही सहर्ष स्वागत करूया तर सेहेचाळीस धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचं आर के स्पोर्ट्सचे ची सर्व रुपेशी मडवी यांच्या माध्यमातून पापडीचा पाडा टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचा मनपूर्वक आभार तर स्पोर्ट्स क्षेत्रातील क्रिकेट क्षेत्रातील अनेक ॲसेसरीज तुम्हाला जर का हवे असतील तर जरूर त्या आर के स्पोर्ट्सला भेट द्या चांगली क्वालिटी उत्तम दर्जाचं योगदान त्यांचं राहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिला बॉल बिगिट करताना मात्र फटका फसला सॉफ्ट डिसमिसेलचे जा चान्सेस वाढले आणि इथे मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला आहे सुचित मात्रे हा फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन

लेफ्टी बॅटरचा स्ट्रॉंग झोन आहे ऑन साईड आणि बरोबर आपण जर पहिला वाईड यॉर्कर लाईनला हा बॉल टाकला आणि तिथे मात्र बिगीट करताना फटका फसला आणि सुजितचं बहुमूल्य विकेट मिळालं नवीन फलंदाज मैदानाकडे चालला आहे अभिजित या खेळाडूला आपण पाहता आशिष पाटीलने नुकताच चिरनेर नाईट तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये दमदार योगदान त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळालं एक अतिशय अष्टपैलू खेळाडू उडणपूर्व परिसर या विभागातला खतर हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे देखील गुणवत्ता भरपूर आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं आणि नवीन बॅटर लफ्टी अभिजित मैदानाकडे आलाय आणि बॅटर पहिल्या बावते विकेट मिळाला विशाल तांबडेला टार्गेट फोर्टी सिक्स आहे आणि चांगली गोलंदाजी इथे लोअ टॉस गॅपमध्ये फटका मिड विकेटमध्ये फिल्डर आले त्या ठिकाणी एक रन घेताना आपण पाहता या दोन्ही खेळाडूंना बॅकअप मिळेल थोडासा थ्रो खराब होता आपण तो एकच एक रन असेल या चेंडूवरती एका रनने मात्र अकाउंट ओपन आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अभिजित या खेळाडूचं अकाउंट ओपन आहे मायरा इलेव्हन कमुसरे या संघाचं टार्गेट फोर्टी सिक्स चा आहे त्यामुळे किमान पर ओव्हर मागे तुम्हाला अकरा पूर्णांक पन्नास हा रिक्वायर हंड्रेड मेंटेन करावा लागेल तेव्हाच या धावांचा पटला केला जाऊ शकतोय आणि जर का आशिष साजेश आणि पवन यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला तब्बल तीन हजाराचं पारदोषिक आलंय पापडीचा पाडा संघाच्या खेळाडूंना साईराज सृष्टी पापडीचा पाडा हा संघादा उरण परिसरामध्ये हा संघ दाखल झालाय तळूज परिसर म्हटला की घातक संघ त्या परिसरामध्ये पण नेहमी पाहिलेत नावडे संघ असेल पेंदर असेल खर तर आपण पाहिलं क त्या ठिकाणी तळोज संघ आपण पाहिला उस्मानचा त्यानंतर पापडीचा पाडा याही टीमला पाहिला एकडगर कुटुक कुटुक बांधन इनामपुरी पेठ रांजणगा खर तर रांझणपडा या संघाचा खेळ मुरबीला आपण पाहिलं त्याच परिसरातील हे सर्व संघ आहेत तळोजा खारघर बेल्टमधील हे संघ आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल बॅक टू द बॉलर खेळले चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमीच गोड होता असं म्हणतात जशी या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली उद्घाटन प्रसंग प्रसंगी आपण पाहिली तर मंचकावरती विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन संपन्न होताना पाहिला आणि इथे इन साईड आउट बात आहे कॉपी बुक स्टाईल फटका एक्सा कव्हरला बॉल चालला आहे अपिश कव्हर ड्राईव्ह आणि फिल्डिंग एफर्ट्स आपण जर पाहिलं तर निर्णय काय असेल एफर्ट्स लावले परंतु बघूया ऑनस्क्रीन आपण चेक करूया नक्की काय असेल चौकार आहे की दोन धावा सेफले त्या ठिकाणी वाचवलेले आहेत हे पाहिलं जाईल पब्लिक त्या ठिकाणी उभ्या त्यांचाही निर्णय आला असेल चला ऑनस्क्रीन बघू आपण चेक करूया पब्लिक देखील आहे त्या ठिकाणी आणि बघा तिसरे पंच आमचे या आपण प्लीज चेक केलं जाईल कारण बॉलला ज्या ज्या वेळेस आतमध्ये ढकललं तेव्हा तर त्यांचा पाय बॉललांच्या बाहेर गेला होता की नाही हे चेक केलं जाईल आणि जर का बाहेरून पा गेल्यानंतर उडी मारली असेल तर मात्र चौकार असेल आणि जर का तुम्ही आतूनच बॉल सेफली हँडल केला असेल तर मात्र चौकार नसाल तर आयोजक आहे आपण प्रदेश सूरज जरा बघून घ्या तिसरे पंच चेक करून घ्या कारण निर्णय महत्वाचा आहे जो असेल पंच देतील निर्णय तो अंतिम आणि कधी कधी काही गोष्टी कॅमेऱ्याच्या अंगल अँगलमध्ये कव्हर होत नाही तेव्हा मात्र पब्लिक पोल हा घेतला जातो चार धाबा कारण सुरुवातीलाच शतरक्षक बाहेर गेले होते प्रयत्न चांगले होते आणि त्यानंतर त्याने बॉल आतमध्ये ढकलला त्यामुळे इथे चार धाबा खरं तर घोषित करण्यात आलेला आहे चार रन मात्र इथे मी पाच वरती पोहोचला पाच धाबा इथे आल्या मी मगाशी सांगितलं जर तुमचा पहिला शरीराचा बॅलन्स सीमारेषा पलीकडे गेला आणि जरी तुम्ही जंप बॉल बोलला तरी तो त्या षटकर किंवा चौकार घोषित केला तो आणि पुन्हा एकदा क्या बात आहे बॉलचा चेस केला अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल होता कवर पॉइंटला हा बॉल मागे चाललाय सीमारेषा पार आशिषच्या माध्यमातून आलाय आणखीन एक दमदार चौकार एक रन आणि त्यानंतर काय बॅटिंग केली बघा हा बॉल भरपूर बाहेर टाकला तर बघाशी म्हटलं बॉलचा चेस केला पाटलाग केला आणि भरपूर चांगला फटका त्याने पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट चार धावा आले अशेच्या माध्यमातून इन्फिल्डला क्लिअर त्याने केलं आणि लगातार दोन चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं या शेव षटकातील शेबटचा बॉल तो देखील त्याच दिशेने फटका उंच चालला क्षेत्र जज करतात आणि जेलचा प्रयत्न होता जेल जरी सुटला असला तरी प्रयत्न चांगले होते जबरदस्त एफर्ट लावले कारण विरुद्ध दिशेने झेल पकडणं तितकं सोपं नाही आहे जसा झेल टिपला होता ट्रेव्हिस हेडने रोहित शर्माचं फायनल मॅचमध्ये आणि फर्स्ट ओव्हर कम्प्लीट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद अकरा आणि आता येणारे अठरा बॉल विजयासाठी पस्तीस रनचं समीकरण असेल बॅटिंग करताना मायरा स्पोर्ट्स कळंबुसे संघासमोर बॉलवरती बा ब्लास्ट केला फलंदाज अभिजितने आणि सहा धाबा आपण पहिला पहिल्या चेंडू मध्ये मिळाला सिद्धूच्या अगेन्स्ट टार्गेट फोर्टी सिक्स आहे त्यामुळे आता खरं तर थोडासा आव्हान धावा रोखण्यासाठी मात्र आता संघर्ष करावा लागेल सतरा बॉलमध्ये एकोणतीस करायच्यात कंबुसरी टीमला आघाडीला पहिल्याच बॉलवरती आपण जर पहिला विकेट मिळाला होता आणि तीन चेंडू त्या ठिकाणी डॉट पाहिले आणि तदनंतर मात्र पहिल्या षटकामध्ये दोन चौकार देखील पाहायला मिळाले आशिषच्या माध्यमातून सुरुवात त्याने दमदार केली आता त्याच्या सोबत आपण पहिला अभिजित हा काडू देखील आक्रमक होताना पाहताय टोटल सतरा रन स्कोर कार्ड मध्ये एक गड़ीबा सतरा आता येणारे सतरा चेंडू विजयासाठी एकोणतीस धावांचं समीकरण अजूनही वेळ गेलेली नाहीये ऑन साईडला हा फटका प्रॉपर कनेक्शन नाहीये कनेक्टिव्हिटी प्रॉपर नव्हती आणि इथे मात्र मिस्तामिंग फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला झेल टिपला आणि त्यानंतर मात्र अभिजितचा विकेट मिळाला पापडीचा पाडा या टीमला खेळाडू वाग नितीन रसायनी श्रीकांत यांना आपण पाहत आहे चांगलं ऑपरेटिंग सतरा दहावा कव्हर कव्हरत्यात अजूनही सोळा छोटू मध्ये एकोणतीस सिद्धून लगेच प्रत्युत्तर दिलं त्या ठिकाणी अभिजितला नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय रोहन पाटील हा खेळाडू मैदानाकडे दाखल होता चौथ्या क्रमांकावरती एकोणतीस करायच्या या दर दरम्यान कमुसर टीमला पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आणि यानंतर पुढची लढत असेल ती म्हणजे सुरुंगपाडा विपक्ष सतीस्मृती गावदेवी गावठाण या दोन टीमच्या दरम्यान चिरले संघाला ऑलरेडी बाय मिळाली आणि पुढील सामना असेल विनर टीम विपक्ष सारडे अशी लढत तुम्हाला दुसऱ्या फेरीमधला पाहायला मिळेल याही वेळेला यॉर्कर लाऊड अपिस झाले आणि फिल्डिंग खराब खराब फिल्डिंग आणि त्यानंतर नशिबाचा चौकार लेझी क्रिकेट लेझी क्रिकेट आणि इथे मात्र चौकार मिळाला बॅटिंग करताना बॅटिंग करताना रोहन पाटीलला आणि कंबोसर टीमला गौरवने झेल टिपला त्याच्याकडून मिस्टेक आपण होताना पाहिली आणि चौकार मिळाला खर तर मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटीलला मोमेंटम मिळालं असंही म्हणायला हरकत नाही कधी कधी एक चूक तिथून मात्र मोमेंटम मिळते आणि पंधरा बॉल पंचवीस सिद्धूचा पुढचा बॉल ऑन साइडला मोमेंटम शिफ्ट करायला चौकार आणि तदनंतर मात्र आक्रमक झाला आता फलंदाज रोहन पाटील स्टँड अँड डिलीवर्ड स्टँड अँड डिस्पॅच मॅक्सिमम हिट शटकार बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि सहा धावा मिळाल्या आता सामना सोपा होत चाललाय कंबुसरे संघासाठी चौदा चेंडू मध्ये एकोणीस कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे शेवटचे दोन बॉल या षटकातील तेही महत्त्वाचे सिद्धूचे आहेत कारण सिद्धूने आतापर्यंत चार बॉल मध्ये जवळजवळ चौदा धावा खर्च केला एक खाडू बाद झाला तदनंतर आता नेक्स्ट बॉल ओवर द विकेट यावेळेला क्लीन बोल क्या बात आहे तेच सरार यॉरकर त्रिफळाचीत झालाय फर्निचर डिस्ट्रॉइड केले रोहन पाटीलचे एक धक्का बसला टीम क मुसरेला तो क्रशर यॉर्कर क्या है सटीक यॉर्कर तेज सरार बॉल आणि बरोबर बॅटन पाठच्या मधून बॉल गेला आर्यन चिरले टीमला बाय मिळाली पण तो यानंतरचा सामना असेल तो म्हणजे खरं तर सुरुंगपाडा विपक्ष सतीशमुदी अवदेवी गावठान या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल आकाश टक्कल एका बाजूने असेल करदर सत अतिश मते यात दर खरं खरं तर यानंतरचा पुढचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा करण मडबील आपण बनर पुढच्या सामन्यामध्ये ज्या करणने मागच्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी केली तोही तुम्हाला पाहायला मिळेल तेरा चेंडूमध्ये एकोणीस सा। सत्तावीस अवा दलका ती मगाशी म्हटलं या षटकातील दोन बॉल बाकी आहेत आणि हे दोन चेंडू निर्णायक आहेत अजून वेळ गेलेला नाही पापडीचा पाडा संघाला कमबॅक करायचा आणि संघर्ष करावा लागेल याही वेळा क्लीन बॉल प्लेड ऑन झाले बॅटला स्पर्श करून बॉल यष्टान्वती लागला कालच्या रात्रीमध्ये गावचा प्रताप नावडेकर त्याने रिडगरच्या स्पर्धेमध्ये दोन्ही सामन्यामध्ये विकेट अटक पूर्ण केल्या ज्यामध्ये सलग तीन क्लीन बोल्ड केले आणि इथे आपण पाहिले सलग दोन क्लीन बोल्ड कम बॅक करणारे हे षटक धावा जरूर खर्च केल्या त्या ठिकाणी पण तो विकेट विकेटिकेट मिळवून दिले आपल्या टीमला तीन खेळाडू बाद केले ओवर संपले षटक संपलंय आणि जर का विकेट मिळाला असता लगातार तिसरा तर दहा दहा सरकार आदरणीय मीनाक्षीताई राजेंद्र फडके यांच्या माध्यमातून एक खाचा दहा रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं दिलं गेलं असतं षटक त्या ठिकाणी संपलं दोन ओव्हरचा खेळ संपला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सत्तावीस धावात अफलका वर्दी आता येणारे तेरा बॉल बा, बारा बॉल बा। विजयासाठी एकोणीस धावांचं समीकरण दोन ओव्हर कंप्लीट दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण पाहिल्या दहा फलकावरती आल्या सत्तावीस आता बारा चेंडूमध्ये एकोणीस धावांचं समीकरण बाकी आहे कम बॅक केलं आघाडीचे खेळाडू बाद झाले तो अजूनही आशिष पाटील हा खेळाडू मैदानामध्ये मा उभा आहे तळ ठकून उभा आहे त्याला तुम्हाला करा बाद करावा लागेल हा सामना जर का जिंकायचा असेल खरं पापडीचा पाडा संघाला तर माझा तुम्हाला विकेट घ्यावे लागतील कारण लो स्कोरिंग मॅच या मैदानावरती आपण पाहिला पहिल्या रात्रीपासून धावांचा खर तर पाऊस धाबांचा डोंगर उभा होताना पाहिला आणि इथे देखील आपण जर पाहिलं धाबा फार कमी आहे सेचाळीस म्हटल्या इतक्या नाही आहेत ते इथे मात्र या धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल केल्याने होते आधी केलंच पाहिजे संतांनी सांगितलं जर तुम्ही असं म्हणतात मानलं तो हार आहे और ठाणलं तर जीत आहे जर तुम्ही ठरवलं तर मात्र तुम्ही जिंकू शकता विशाल पाटील यांचं ते आगमन आपलं स्वागत या क्रीडानगरीमध्ये आणि त्यांच्या सहकारी त्यांचंही मनपूर्वक स्वागत कंटवली गावचे युवा उद्योजक मयूर शेठ गर्द त्यांच्या अगदी जवळचे मित्र त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया लेफ्टी बॉलर बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न या ओवरमध्ये खरंतर एखादा उलटफेर करावा लागेल कारण लेफ्टी बॉलर त्या ठिकाणी आपण पाहिला ऋषिकेश घरत याला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये पहिला डॉट टाकला आहे अकरा बॉलमध्ये आता एकोणीस धामांचं समीकरण बाकी समोर आशिष पाटील हा खेळाडू चांगल्या पद्धतीने बॉलर टर्न केला नॅचरल स्विंगचा योग्य वापर त्याने केला लेफ्टी बॉलर आहे आणि बरोबर कटर बॉलचा वापर त्याने केला आहे आणि निर्धाव चेंडू टाकला आहे आणि बॉलिंग हा फिल्डिंग टीमचे टीमचे स्ट्रॅटर्जी ही चांगली आहे डीप बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर उभा केलाय कव्हरमध्ये मोठा गॅप आहे लॉंगप आणि अगदी डीप बॅकवर्ड पॉईंटचा अगदी मोदोमोध मोठा गॅप शॉर्ट एक्सचा कवरला फील्डर एक फिल्डर उभा आहे यावेळेला आपण जर पहिला त्याच दिशेला टार्गेट करायचं होतं आणि इथे एक सिंगल आली आशिषच्या माध्यमातून सिंगलने एंड बदलला सिंगल चालेल पण तो एखादा मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे शिरकाव करेल त्या ठिकाणी कळंबुजले संघ दहा बॉल बी जे साठी आता आपण जर पाहिलं अठरा धावांचं समीकरण दहा चेंडू आणि अठरा धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण येताना पाहत आहे न थकता न थांबता न हारता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीबालाही झुकावं लागतं या मॅच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील शेवटपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल जिद्द चिकाटी तुम्हाला या मॅच मध्ये दाखवावी लागेल आणि असं म्हणतात ज्यांच्याकडे उमेद आहे तो मात्र कधी कमबॅक करू शकतो आहे आणि उमेदीचा खेळ तुम्हाला मैदानामध्ये दाखवावा लागेल याही बा आपण पहिला गतीने बीट केलं क्या बात आहे व्हेरिएशन बेस्ट व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन आणि लेफ्टी बॉलर त्याचा चांगला फायदा मिळाला पापडीचा पहा टीमला या तिसऱ्या षटकामध्ये अजून एक डॉट नऊ बॉलमध्ये आता अठरा धावा हे खरं तर इक्वेशन मैदानाकडे आपण येताना पाहत आहे नऊ चोडू आणि अठरा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहेत मॅच ऑन आहे हृतिक पाटील हा खेळाडू यावेळी ट्रॅकिंग केला त्याच्याबरोबरने आशिष पाटील ज्याने सहा चेंडूमध्ये अकरा धाबांचं योगदान आपल्या टीमला दिलंय फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं लॉंग ऑन मिडविकेट स्वेअर लेग मध्ये टीममध्ये फिल्डर उभा आहेत नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड हा फटका गॅपमध्ये चालला ऑन ला दोघांच्या मधून फरार गॅप होता आणि गॅप शोधला स्किलिंग शॉर्ट अँड टेकिंग गॅप आणि इथे मात्र आला हा चौकार कळंबुसऱ्या टीमला मध्ये चौदा धाबा हे करदर समीकरण मैदानामध्ये आला पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलाय आणि इथे मात्र मिड ऑफ मध्ये फटका सजवला एक रन घेतली या बॉलवरती स्ट्राईक मिळेल आता आशिष आता सात चेंडू मध्ये कॅल्क्युलेशन मैदानामध्ये एक एक रन फार महत्वाचे आहे थेंबे थेंबे तळेसाच्या उक्तीप्रमाणे सिंगल घेत मात्र एंड बदलला आशिष पाटील हा खेळाडू स्ट्रॅकिंग एंड मध्ये आलाय आणि जर काही या क्षणाला आशिषचा विकेट मिळाला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा करतो तुम्हाला शिरकाव करताना पापडीचा पाडा संघ पाहायला मिळेल साईराज सृष्टी पापडीचा पाडा या टीमला आपण पाहता आणि एका बाजूने मायरा इलेव्हन कम मुसरे या टीमला करण समोर एक मोठा अडथळा पराभवाचा तो म्हणजे आशिष पाटील सात तेरा हे सभीकरण यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिला त्याच क्षेत्रामध्ये फटका झाला लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी सिंगल घेतली आहे फक्त सिंगलच असेल गुड फिल्डिंग तेवढा चांगला थ्रो आणि कलेक्शन देखील तितकं सुंदर पाहिलं आपण ऋषिकेशच्या माध्यमातून त् तीन ओव्हरचा खेळ संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर चार गडीबाद चौतीस चा आता अंतिम सहा चेंडू विजयासाठी मायरा इलेव्हन कळंबूस टीमला करायच्यात बारा आणि एका बाजूने या बारा धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा त्या ठिकाणी साईराज सृष्टी पापडीचा पाडा या टीमला थँक्यू बघा यानंतर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल मयूर स्मृती सुरुंगपाडा विपक्ष एका बाजूने असेल सतीश रेडी राहायचा पुढच्या लढतीसाठी आपण दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आता शेवटचे सहा बॉल आणि तब्बल आपण पाहता बारा दाबांचं समीकरण मॅच ऑन आहे कोण जिंकणार हा सामना पापडीचा पाडा की कळमभूसरे येणारी काळ वेळ ठरवले पाच मिनिटं ठरवतील शेवटचे सहा चेंडू ठरवतील या सामन्यामध्ये कोणता संघ विजेता असेल प जिथे जहाजाने जिद्द पकडली असते तिथे वाजलेसुद्धा पराभूत असं म्हणतात म्हणजे ब बुडणारी नौका किनाऱ्यावरती कोणता संघ आणेल नावाडेकीची भूमिका कोण साकारेल हे मात्र तुम्हाला आता करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक म्हणून गोलंदाजाला उभं राहायचं आणि संकट मोचक म्हणून त्या ठिकाणी फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करतात आशिष पाटील हे खरं तर आपण जर पाहिलं तर चांगल्या चांगलं क्षण असेल आशिष पाटील जो मैदानामध्ये उभा आहे कमूसऱ्या संघासाठी शेवटपर्यंत सहा बारा संकेत घरत या वेळेस बॉनिंग ट्रॅकवरती आला आहे अनेक वेळा आपण पाहिला कधी कधी जिंकणारा संघ पराभूत झालाय तर कधी कधी पराभूत होणारा संघ मात्र अनेक वेळा जिंकलाय तर मग या मॅच मध्ये कोणता रिझल्ट येईल सामन्यामध्ये रहस्य राहील बॉल तयार पहिला बॉल इन साइड आउट क्या बात आहे अ कवर ड्राईव्ह पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल क्लास दाखवला आशिष सा या बा या फटक्याने खरं तर आपण पाहिला जबरदस्त टायमिंग चार धाबा पहिल्या बॉल होती मिळाल्या कमुसर टीमला संगीत जय माता दी ग्रुप आणि ओम इलेवन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा दमदार आयोजन पाच आशिष पाटील हे खर आहे आता या सामन्यामध्ये संघासाठी तो जितका वेळ उभा राहील तितक्या अडचणी वाढतील पापडी जबाडा संघाच्या वाट्याला यावेळेला एज एश लागली बॉल मागे चालला संधी मिळाली ती गमावली आणि इथे मात्र लॉंग स्टॉप रिझनला बॉल फीड केला हा झेल नाही तर ही कॅच नाही तर ही मॅच होती असंही मनाला हरकत नाही जसा करण मडवीचा झेल विकेट किपरने सोडला होता पांडेबाच्या आणि त्यानंतर तो विध्वंसक झाला तसा हा झेल तितकाच इम्पॉर्टन्ट आहे बघा रिले कॅच होईल असं वाटलं पण त्यांच्याही डोक्यावरून बॉल गेला आणि दोन धाबा आल्या आता चार मध्ये सहा रनचं समीकरण बाकी आहे चार बॉल सहा म्हणजे एखादा मोठा फटका खेळू शकतो नाही कि नाही आशिष पण तो विकेट अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी आशिष पाटीलचा अजूनही मॅच संपलेला नाहीये संघर्ष करतात त्या ठिकाणी साईराज सृष्टी पापडीचा पाडा संघाचे खेळाडू कम बॅक करावं लागेल त्यांना चार बॉल आणि सहा धाबांचं समीकरण बाकी आहे यावेळा देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मध्ये आणि इथं मात्र आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे इन साइड आउट फडका खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून निशांत मात्र त्या ठिकाणी आहेत तीन चेंडूमध्ये मध्ये तब्बल सहा धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये बाकी आहे जर बघा मागचा झेल टिपला असा विकेट किपरने तर मात्र आणखीन प्रेशर वाढलं असतं या टीम नाही कारण जोपर्यंत आशिष पाटील मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत जिवंत राहील मायरा इलेवन कळमे संघ तीन चेंडू आणि सहा डाबा हे कॅल्क्युलेशन आपण पाहत आहे मैदानाकडे येताना अठरा क्रमांकाची जर्सी विराट कोहली के फॅन आशिष पाटील सबसे कातील आणि त्यांना मात्र आता दमदार इनिंग सहा करायच्या डावाला पुढे घून चालले दहा मध्ये दे अठरा त्याने केल्या तीन मध्ये सहा करायच्या आणि याही वेळा आपण पाहिला इन साइड आउट फटका आहे डीपमध्ये ऑफ सुंदर आणि त्यानंतर काय घडलंय विकेट किपरने कॅच सुटला रनआउटची संधीही गमावली फिल्डिंग इतकी चांगली केली त्या खरं रक्षकाने थ्रोही तितकाच सुंदर होता आता इथे डिरेक्ट हिट करणं गरजेचं होतं रन गेली असे तरी चालली असेल मग विकेट आशिषचा मिळाला असता कारण या क्रुशल कंडिशनला या क्रुशल मुमेंटला आशिष हा खर्ज तुमच्या संघाचा अडथळा आहे आणि जर का त्याचा विकेट घेण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं असतं तर कदाचित रिझल्ट वेगळा असं म्हणतो अजूनही काय घडलेलं नाहीये सामना बॅलन्स आहे दोन चेंडू मध्ये चार दाबा दोन बॉल आणि चार एक सा कवरला चांगली फटकेबाजी करतो आशिष आणि चांगली एक खर फिल्डिंग फिल्ड फेड़ पोझिशन आहे त्या ठिकाणी पापडीचा पाडा संघाच्या संघ नायकाने बरोबर एकसा कव्हरला डीप मध्ये फिल्डर उभा केला उशिरा का होईना शहान पण सुचला असं म्हणावं लागेल कारण सुरुवातीपासून जर तुम्ही एक्स्ट्रा कवरला फिल्डर उभा केला असता तर कदाचित अशीच लवकर बाजला असा पण विकेट किपर झालेली चूक आपण पाहिली झेल सुटली त्यानंतर रनआउटची संधी गमावली विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत त्या ठिकाणी अनिकेत पवार स्वतः सिनियर खेळाडू आहेत मॅच संपलेली नाही या शेवट संघर्ष दोन बॉल आणि चार धावा आहे कॅल्क्युलेशन अधिक आपण पहिला आउट फटका इथे उंची घेतली आहे आणि अंतर ही कापलंय इनसाइड आउट सबसे का दिलाशिष पाटील सामना जिंकला या ठिकाणी मायरा स्पोर्ट्स कळंबुसरे टीमने अभिनंदन टीम Awesome.